36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या सुरक्षेसाठी पेटी संच वाटप सुरू होते. या योजनेमार्फत कामगारांना आणि त्यांच्या पाल्यांना विविध योजना दिल्या जातात, परंतु खरे कामगार या योजनेपासून वंचित असल्याचं दिसून आलंय. त्यांना या योजनेची भणकच नाही. ही योजना गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी काम करते, परंतु या योजनेचा लाभ लाखो रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय, त्यामुळे त्यांच्यावर कृपा कुणाची असा प्रश्न कामगारांना पडलाय. गेल्या 4-5 दिवसांपासून गृहोपयोगी वस्तू संच बांधकाम कामगारांना ही नवीन योजना सुरू झाली होती. अमरावती शहराच्या कोसोदूर एका खासगी गोडाऊन मधून वस्तू संच किट देण्यात आले. नवीन योजना सुरू झाल्याचं समजताच हजारो बांधकाम कामगारांनी गोडाऊनवर एकच गर्दी केली होती, तर काही महिला सकाळीच 4 त्या ठिकाणी पोहोचल्या. त्या ठिकाणी या कामगारांना कुठलीही सुविधा उपलब्ध असल्याचं आढळून आलं नाही. तापत्या उन्हात कामगार महिला आपल्याला लहान बाळाला घेऊन तासनतास रांगेत उभी असल्याचं दिसून आले. लाभ मिळत असलेल्या ठिकाणी पिण्याचे पाणी नाही, रांगेत उभी राहण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी झाडांचा पाला पाचोळ असल्या कारणामुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशावेळी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? हजारो कामगार महिला गोडाऊनवर पोहोचल्या असत्या कॉन्ट्रॅक्टदारांनी वेळेवर त्या ठिकाणी कुठलीही सूचना न देता फलक लावले, संच वाटप काही दिवसांसाठी बंद केले. या महिलांनी यावी एकच आक्रोश केला होता, सूचना न देता वेळेवर संच वाटप बंद का केले? यांनी एजंटमार्फत अमरावतीच्या स्थानिक कामगारांचे पहिलेच नंबर लावल्याचं महिलांनी सांगितलंय. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी संपूर्ण घटनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारलंय. यानंतर असं होणार नाही, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संच वाटप करण्यात येईल, असं कामगार आयुक्त प्रशांत महल्ले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. आणि इतर बांधकाम विभागाच्या या कार्यालयामध्ये हजारोच्या संख्येने हे कामगार लाभार्थी इथं आलेले आहेत. आता सकाळपासून हे लाभार्थी इथं उपाशी बसलेले आहेत, परंतु यांना विचारले असता हे म्हणतात की किचन सेटचा वाटप हा बंद झालेला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यांना कुठलीही माहिती दिलेली नाही आहे. हे सर्व कामगार लोक इथं उपाशी तपाशी बसलेले आहेत. आता हे या लोकांना जर याचा वाटप झाला नाही तर याला जबाबदार कोण राहणार आहे? यांच्यासोबत काही मुलंबाळंसुद्धा सोबत आलेले आहेत. यांनी स्वतःचा खर्च करून हे आठवणं आणि प्रायव्हेट गाड्या करूनसुद्धा इथं आलेले आहेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याबद्दल कोणतीही दखल घेतली नाही. आपल्यासोबत कामगार महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही किती वाजता इथं आलेले. 5 आपलं नाव काय? कुठून आले? आणि तुम्हाला इथं मेसेज वगैरे आला होता तुम्ही किचन सेटला या म्हणून? असं बरं, आता तुम्ही सकाळपासून इथं आलेले आहेत, आता 3 आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तुमचा नंबर आतापर्यंत का लावला? सर ते म्हणतात का वाटप संपलाय 3 वाटप संपलाय याची माहिती यांनी आधी तुम्हाला द्यायला पाहिजे होती, तुम्हाला दिली नाही. मग आता समजा एवढे मोठे हजारोच्या संख्येने इथं कामगार आहे, आता तुम्ही वापस जाणार की इथंच बसणार आहे? इथंच बसणार आहे. वेगळं असून आम्ही स्पेशल ऑटो करून आलेलो आहोत. 3,000 रुपये आमचे ऑटोचे दिले. महिला कामगारांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आम्हाला हे किट भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार आहे. आता पाहूया, आता हे संबंधित अधिकारी यावर कोणती ॲक्शन घेतील, यांना किट देतील किंवा नाही देतील हे पाहण्याची गरज आहे. पत्रोड मी बारा रोड आणलं. किती वाजता आलं? सकाळी 4 आलं. आता 4 तो तुमचा नंबर का लागला नाही? बंद आहे. खरं आता एवढ्या दूर आलेलं आहे, आता तुम्हाला सुद्धा हे इतर किट तर नाही भेटत. अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पासून गृहोपयोगी संच वाटप ही सुरुवात झालेली आहे. यामध्ये मंडळामध्ये नोंदी जीवित पात्र असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना कामगार उपायुक्त अमरावती कार्यालयामार्फत विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सर्वप्रथम ते जर मंडळामध्ये नोंदीजीवित पात्र असले तर त्यांनी बायोमेट्रिक व त्यांचा फोटो काढल्यानंतर त्यांनी रितसर गृहोपयोगी संच प्राप्त करून घ्यावा. त्याकरता कार्यालयाने अमरावती येथे वाटप केंद्र
सुनील एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 27 जुना अमरावती बायपास अमरावती MIDC बडनेरा रोड अमरावती येथे जे सुरू आहे त्याचप्रमाणे तालुकानिहाय सुद्धा येत्या काळात लवकरच नियोजन करून वाटप करण्याची सुविधा कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. न्यूज जीनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती.